You, sir? Yes, Mr. Wolford, come in. सर तुम्हाला जस्ट रिमाइंड करायला आलो होतो की आज संध्याकाळी आपली मीटिंग आहे ज्वेलर्स असोसिएशनची. तेव्हा त्या मीटिंगला सॉरी ती मीटिंग पोस्टपोन करा. काय बोलपट ती मीटिंग पोस्टपोन करा. येतो मी. इस्मायलचा अजूनही काही रिप्लाय आला नाही आहे म्हणजे त्या काही प्रॉब्लेममध्ये तर नसतील ना. फोन करून बघत का? वेळ नको. त्यांना अजून वेळ द्यायला हवा. वेळ द्यायचं ठरवलं. लेट इट बी. काय त्यांनी मीटिंग पोस्टपोन केली? हो ना मॅडम. या मीटिंग पेक्षा जास्त काय महत्त्वाचं असू शकतं त्याच्यासाठी? काही कळत नाही मॅडम. तो संध्याकाळी दुसरीकडे कुठे चाललाय का? काहीच कल्पना नाही ना. त्या मयुरीला तर भेटायला जाणार नसेल ना. तसं काही असेल तर मला हे कळायलाच हवं. हाय. हाय ममा. ऑल ओके? हो ऑल ओके. असं का विचारतेस मम्मा? नाही नाही तू संध्याकाळी मीटिंगला जाणार आहेस ना म्हणून विचारलं मी. सॉरी मम्मा मी ती मीटिंग पोस्टपोन केली. का? तू कुठे बाहेर जातोयस का? आय मीन कुठल्या दुसऱ्या मीटिंगला जातोयस? नाही तसं नाही. आज माझा मूडच नाहीये मम्मा. ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. असं लो वाटतोयस तू. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम असं नाही. काही नाही. इकडे इकडे बस. मी फक्त बिझनेस प्रॉब्लेम बद्दल नाही म्हणत. तुझे काही पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत का? आय मीन तू कोणाला डेट करतोयस का? देवक राजवीर? तसं काही असेल तर तू मला सांग ना. मम्मा म्हणून नाही एक फ्रेंड म्हणून नक्कीच सांगू शकतोस. मम्मा मी काय बोलू तुझ्याशी? अरे आई आहे मी तुझी. लहानपणापासून तू नेहमी मला सगळं सांगत आलाय. आलायस ना. हे बघ आणि जर तसं काही असेल तर मी मदत करीन ना तुला. ऑफकोर्स मम्मा. मला सांग तुझी गर्लफ्रेंड आहे का? मम्मा गर्लफ्रेंड असं नाही म्हणता येणार पण आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत. इनफॅक्ट कालच मी त्यांना सांगताना त्यांच्याशी बोलताना त्यांना सांगून टाकलं की एकच मिनिट. हा बोल. हॅलो ताई. अगं आत्ता ना तुला भेटायला एक माणूस आला होता. तो जाताना काहीतरी दागिने देऊन गेलाय. काय तो तुला देऊन गेलाय? ऑल ओके मम्मा. राजवीर ऑल ओके. डिलिव्हरीचा जरा प्रॉब्लेम झालाय पण तू टेन्शन घेऊ नको. मी करते मॅनेज. हा मी आलेच. आधी मला सांग तो आला तेव्हा त्याला कोणी पाहिलं होतं का? नाही. अगं मी दारातच होते ना. मी त्याला सांगितलं मी तुझी बहीण आहे. लगेच त्यांनी दागिने माझ्याकडे दिले आणि गेलाही निघून. ठीक आहे म्हणजे ही गोष्ट फक्त आपल्या दोघींना माहिती. असं कसं? अगं तिघांना माहिती आहे ना. ताई अगं तू त्या माणसाला विसरतीस की काय? तुझं नसलेलं डोकं मी तुला चालवायला सांगितलंय. मी काय सांगते ते नीट आहे. ते दागिने घेऊन माझ्या रूम मध्ये जायचं. माझ्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये ते दागिने ठेवायचे. रूम मधून बाहेर निघायचं आणि दार बंद करायचं. ठीक आहे. रूमचं दार आणि तुझं तोंड एकाच वेळेला बंद झालं पाहिजे. जर चुकूनही या बाबतीत राजवीरला त्या म्हातारीला आणि गॅरीला कळलं ना तर मग
तू आहेस आणि मी आहे. टाइम तू अगदी निशंक राहा. हे बघ, याबद्दल मी कोणालाही काही करणार नाही. ठीक आहे, ठेव फोन. जा पटकन. हां. आपली न्यू हेअर स्टाईल. हे काय मुंडावळे का बांधलास तू? हेच मार्केटमध्ये कधी पण नवीन स्टाईल आली ना की लोक पहिले हेच बोलतात. पण ना, हीच स्टाईल पुढे जाऊन ट्रेंड होते. ट्रेंड हो. बर, मला अगोदर हे सांगशील का तुझ्या डोक्यावरती ही रांगोळी कोणी काढली आहे? आपल्या फेवरेट हेअर स्टाईलिस्टने, मिस ब्युटी. बर तू चल माझं. कुठे 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 कुठे? अरे ग्रॅनीला पण दाखवायचे ना नवीन हेअर स्टाईल. तू आली तर तुला पण. नाही नाही येणार, मला खूप काम आहे. गॅरेज सोड रे मला. मयूताई, आईने आपणसाठी लोणचं दिलंय. आबा आबा, ऐकताय ना? चला दोन घास खाऊन घ्या पटकन. घट्टूने लोणचं पण आणले तुमच्यासाठी. आबा, तुम्हीच नेहमी म्हणता ना की आपल्यावर कितीही वाईट संकट आली, कितीही वाईट प्रसंग आला, तरी हार नाही मानायची. अगाच तुम्हीच असे खचलात, आम्ही कोणाकडे बघायचं? आबा, जे गेलं ते जाऊ दे, सगळं जाऊ देत. अहो, आमच्यासाठी तुमचा जीव लाख मुलाचा आहे आणि तो वाचला, इथे कमी आहे का? आणि आबा, दागिन्यांचं एवढं काय घेऊन बसलात? मी आहे ना, मी उभे करेन पैसे. अबा, मी आणि आई सुद्धा आहोतच के. आम्ही पॉल बिडिंगचे अजून काम घेऊ. अबा, माझा पगार सुद्धा होणारच आहे की. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. अबा, आपण ते दागिने परत मिळवू सगळे, हो ना भाऊ? हो. पण तुम्ही अशी हार मानू नका. अबा, अहो, आजपर्यंत आपल्यावर काही कमी संकट आली का? पण प्रत्येक वेळेला आपण त्या संकटातून बाहेर पडलो. कोणामुळे? तुमच्यामुळे. आज हे घर उभं आहे कारण तुम्ही पाठीशी भक्कमपणे उभे आहात. तुम्हीच असे गप्प बसून राहिलात तर आम्ही काय करायचं आबा? हरलोय मी. हरलोय. हा हनुमंत रणशिंगे स्वतःच्या नजरेमध्ये हरलाय. स्वतःला बॉडीगार्ड समजत होता. बॉडीगार्ड हे कसं असलं पाहिजे, येता जाता सगळ्यांना सांगत होता. घारीची चौफेर नजर, वाघाच काळी, चित्तेची झेप, बरच काही. एका टायमाला 10 लोकांना लोळवणाऱ्या या हनुमंत रणशिंगेला 4 फालतू गुंडांनी वर रस्त्यात लोळवलं. त्याच्या हातातलं संदक काढून घेतलं.
काय होत आता? माझ्या नातीची स्वप्न स्वतःच्या कष्टाचा स्वाभिमान घराण्याचा अभिमान सगळं संपलं. ज्यावेळी या हडमंत रणशिंगीची पाठ जमिनीला लागली तेव्हा समद संपलं. सांगतो तुम्हाला, तुमचा हा लढणारा आबा आज रडतोय. आबा नका रडू प्लीज. तुम्हीच तर माझ्यासाठी बॉडीगार्ड आहात आणि तुम्हीच तर म्हणता ना बॉडीगार्ड कधी हरत नाही रडत नाही. मग आता तुम्ही का रडताय? नका ना रडू प्लीज. माझी आई मला भरवताना म्हणते, ए घास चिवचा ए घास खाऊचा. पण आता मी म्हणतोय, ए घास आमच्या बॉडी वाढचा. अंगठी हे दागिने तर मम्माने रणशिंगे आबांना दिले होते, इथे कसे आले? मिठू आवशी, मिठू आवशी, मिठू आवशी. काय रे अजून बोलवलंच मला? मिठू आवशी, हे दागिने तुझ्याकडे कसे आले? जर चुकूनही या बाबतीत राजवीरला त्या म्हातारीला आणि ग्यारीला कळलं ना, तर मग तू आहेस आणि मी आहे. मिठू मावशी बोल ना, मी काहीतरी विचारतोय. हे मम्माने कोणाला तरी दिलेले दागिने तुझ्याकडे कसे आले? हे दागिने माझ्या रूम मध्ये आले कसे आले? अगं मी विचारतोय तेच प्रश्न तू मला का विचारतीयस? मिठू मावशी, अगं काय विचारतोय मी तुला? काय झालं राजवी? मम्मा तू रणशिंगे आबांना दिलेले दागिने मिठू मावशीच्या रूम मध्ये सापडले. काय? हो सगळं काय प्रकार आहे मला काही कळतच नाहीये. की मिठू मावशी पण काही सांगायला तयार नाहीये. काय सांगतोयस तू? बोल मिठू.
अगं मी रणशिंगेंना दिलेले दागिने तुझ्याकडे कसे सापडले? बोल ना अगं, बोल ना. तुला सिरियसनेस कळतो का या सगळ्याचा? तो तुला पुन्हा पुन्हा विचारतो, उत्तर दे. आता मुकाट्याने बोल, नाही तर शांत काम डाऊन प्लीज. मिठू मावशी आहे बघ, मिठू मावशी, आता तुझ्यावर कोणी चोरी चाळ नाही घेत आहे. तुला आम्ही फक्त विचारतोय, तू शांतपणे सांग. दिवसभर घरातच होतीस ना, मग हे दागिने कसे आले तुझ्याकडे? कुणी आणून दिले का तुला? मला असं वाटतं आपण पोलिसांना कळवायला हवं. गॅरी गॅरी कोण गॅरी आला? म्हणजे गॅरीने तुला हे दागिने आणून दिले असं म्हणायचं तुला? गॅरी आला एक मिनिट मिस मावशी. गॅरी 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 हा गॅरी इथे आला तर अजून गोंधळ घालू शकतो. ही सिच्युएशन आता मलाच हँडल करायला हवी. गॅरी राजवीर थांब, ते दागिने दे मला. मी गॅरीला जाऊन विचारते काय विचारायचं ते. ओके तू थांब इथे. मिठू मावशी, शेवटी आता माझ्या तंगी आला तर मलाच निस्तारावं लागतं. वाटते आपली न्यू हेअर स्टाईल एक नंबर ना. इकडनं पण आता गेलंय. पण तू मेन सलून सोडून मुलींच्या ब्युटी पार्लर मध्ये का गेलास? अरे तेच सोड ना, बघ ना बाजू झाला आणि इकडनं मी काय तू चांगला नाही करत कधी पण. मग काय आरती ओवाळू तुझी? काय सारखा फोनवर लागलेला असतोस मित्रांबरोबर? आणि काय करून ठेवलंय केसांचं? कधी काय चालू आहे माहिती आहे का तुला? काय चालू आहे? हे दागिने राजवीरच्या हातात होते. अरे वा, मग काय बोलला तो? का तुम्ही दोघे असे मूर्खासारखे वागता? ती मिठू तिला एक गोष्ट सांगितली होती खरं, की दागिने कोणाच्याही नजरेस पडता कामा नये, तर नेमकी ते राजवीरच्या हाती लागले. आता जे काही करायचंय ते मलाच करायचं, आणि मी जे काही सांगेन ते तुला करावं लागणार. मयू अग, चल लवकर, चल आधीच उशीर झालाय आपल्याला. हो आई आले. मयू मी काय म्हणतो, आपण आता इतक्या नेट पोलीस स्टेशनला जातो तर काही प्रॉब्लेम नाही ना होणार? म्हणजे ते पोलीस आहेत बाई, ते कोणाकडे कुठल्या नजरेने बघतील काही सांगता येत नाही ना. उगाच आपल्यावरच नको संशय यायला. नाही नाही असं काही नाही होणार, आपली बाजू बरोबर आहे ना, मग आपण नाही घाबरायचं. आणि जे काही घडलंय ना ते व्यवस्थित त्यांना सांगूया, म्हणजे आपली बाजू आपण मोकळी करूया. चल आपण निघूया आई. काय करून, आज दागिने मिळायला हवेच. दागिने मिळाले नाही ना तर आबांची अशी अवस्था मला नाही बघवणार. आई तू नको काळजी करूस, मिळतील दागिने. चल आपण निघूया, सांभाळून जा तुम्ही आणि काळजी घ्या. तायडे तू काळजी करू नको, तू आबांकडे लक्ष दे. हा चल निघूया. चला हनुमंतराव, हरायचं नाही हरायचं नाही. हरणं तुमच्या रक्तात नाही आहे, एक एक करून पैसा कमावा लागणार आहे. पोलीस साखर पुढे दणके झाला पाहिजे, कसली कसर आता कामा नये. अमक केव्हापासून इस्त्री हातात घेऊन उभे, इस्त्री सोडायला तयारच नाही आहेत. त्यांनी तर दसकाच घेतलाय. ताई त्यांना आता जे करायचं ना ते करू दे, त्यांना निदान काम करून मोकळं वाटेल.
आणि आता यापुढे आबांना कसा त्रास होणार नाही तू याच्याकडे लक्ष दे ना. चला आपण निघूया आता, उशीर नको. चल येतो येतो. मिठू मावशी, मिठू मावशी, अगं तू समजून घे ना मिठू मावशी, इथे इथे तुझ्यावर कोणी चोरीचा आळ नाही घेतोय. तुला विचारतोय आम्ही मिठू मावशी, तू जर नीट सांगितलं नाहीस तर आम्हाला कळणार कसं नेमकं काय घडलंय. मिठू मावशी शांत हो, शांत हो आणि नेमकं काय घडलंय ते नीट सांग. आता जे काही सांगणार आहेत ते गॅरी सांगणार.